त्याचप्रमाणे इथे आपल्याला पत्रकार बंधूने इथे चांगली मदत केली, त्यांचाही आपल्याला सहकार्य मिळालं, त्यांचाही आभार। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर 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 महादेव। जय भवानी। जय माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे सरकारच्या नाकर्तेपणामुळे। त्याचे संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजामध्ये तीव्र प्रतिसाद उमटत असून त्या विरोधात प्रत्येक ठिकाणी मोर्चे, ही आंदोलन, त्याप्रमाणे रायगड जिल्ह्यातलं आज हे 11 ते 1 या वेळाचं ही आंदोलन संपूर्ण रायगड जिल्ह्यात सर्व तालुक्याच्या समोर, तहसीलदारांच्या समोर चालू आहे। तसेच कोपर्डी हत्याकांडातील प्रकरणातील नराधमांना लवकरात लवकर फाशी द्या, त्याचबरोबर रोहा येथील तांबडी इथे झालेल्या आपल्या बहिणीवर अत्याचार झालेल्या त्या नराधमांनाही फाशी देण्यात यावी। स्वामीनाथन आयोगाची शिफारस आहेत त्या त्वरित लागू करण्यात याव्यात। आपल्या सारथी संस्थेला जी मदत आहे ती पूर्णकडे पंजाबराव शिष्यवृत्तीची जी घोषणा आहे तीही पूर्ण करण्यात यावी, अशा अनेक मराठा समाजाच्या मागण्या आहेत। त्यात लवकरात लवकर मराठा शासनाने त्वरित लक्ष घालून व सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती उठून मराठ्यांना पुरवत असलेली SEBC चे आरक्षण आहे ते देण्याची कृपा करावी, असे संपूर्ण जिल्ह्याचे, संपूर्ण महाराष्ट्राचे आम्ही आज या ठिकाणी माननीय तहसीलदार यांच्या मार्फत माननीय महोदय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, नंतर अजितदादा पवारसाहेब उपमुख्यमंत्री व मित्र मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष माननीय अशोकराव चव्हाण यांना आम्ही माननीय तहसीलदारांच्या मार्फत निवेदन देणार आहोत। त्या निवेदनाचा पूर्णपणे विचार करून लवकरात लवकर सर्वांच्या असलेल्या मराठा समाजाच्या तीव्र भावना त्यांच्यापर्यंत पोहोचून त्याचा निर्णय लवकरात लवकर व्हावा ही अपेक्षा आहे।